आजच्या सेशनसाठी आपण निवडलेला टॉपिक आहे प्लांट पॅथॉलॉजीमधील राईस डिसीज, राईस आणि त्या क्रॉपचे डिसीज. तर सर्व एकदम ट्रिकी पद्धतीने अरेंज केलेले आहेत, तरी पूर्ण बघा, एकदम 100% समजेल. पहिला आहे ब्लास्ट. ब्लास्टचा कॉजल ऑर्गॅनिझम काय आहे? पायरिकुलारे ऑरायझी रिचमॅन डिसीज म्हटलं जातं. एअरबॉर्न आहे आणि रेजिस्टन्स व्हरायटी आहे. तर तुम्ही म्हणता हे तर मला पण माहिती आहे, आम्हाला पण हे माहिती आहे, काहीतरी नवीन सांगा, ट्रिक्स सांगा काहीतरी. तर बघा, आपण ट्रिक्सच बनवलेल्या आहे सगळ्या क्रॉपच्या, सगळ्या डिसीजच्या. तर बघा, एक मोना नावाचा माणूस होता, लक्षात ठेवा फक्त मोना, आणि एक अशी मूवीची स्टोरी म्हणून असं लक्षात ठेवा, मोना नावाचा एक माणूस होता. मग तो विमानामध्ये कुठं बसलेला होता? पायरीच्या कूलरवर. कूलर होतं विमानामध्ये. मग तो पायरीवर बसलेला होता, पायरीवर, विमानाच्या पायरीवर बसलेला होता. आता विमानाने प्रवास करतोय भाऊ म्हणल्यावर तो कसा असेल? रिचमॅन असेल. विमानाने प्रवास करतो म्हणल्यावर एअरने प्रवास करतो. आणि जो माणूस विमानाने प्रवास करू शकतो त्याच्याकडे धन कसं असेल? जास्त असेल. धन किती आहे? 64 कोटी लाख रुपये त्याच्याकडं. मग काय झालं? तो विमानाने प्रवास करत होता, विमानाचा अचानक ब्लास्ट झाला. ब्लास्ट लक्षात ठेवा, असं ब्लास्ट झाला, विमानाचा ब्लास्ट झाला. पायरीवर बसलेला होता, रिचमॅन होता, एअरबॉर्न म्हणजे विमानाने प्रवास करतो म्हणजे एअरबॉर्न, आणि धन जास्त आहे त्याच्याकडं, जास्त पैसे आहेत, असं लक्षात ठेवा. तर त्यानंतर विमानाने प्रवास करत होता, मग ॲक्सिडेंट झाला ना. आता मग त्याचं काय झालं? त्याचे डोळे गेले, म्हणजे ब्लाइंड झाला तो, आंधळा झाला. कोण आंधळा झाला? मोना आंधळा झाला. आता आंधळा झाला म्हणल्यावर त्याला पुअर मॅन्स, म्हणजे आंधळा झाला, आंधळ्या माणसाची काही किंमत नसते कोणाला, म्हणजे पुअर मॅन झाला तो. मग पुअर मॅन झाल्यानंतर त्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं? ग्रिसेक नावाच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. मग त्याला तिथं कोणतं सलाईन दिलं? स्ट्रेप्टोमायसिन नावाचं सलाईन दिलं त्याला तिथं. असं लक्षात ठेवा, पहिलं गोष्ट लक्षात ठेवा, ब्लाइंड झाला. ब्लाइंड झाला कोण? ब्लाइंड झाला मोना, ब्लाइंड झाला म्हणून त्याला पुअर मॅन्स म्हणलं गेलं. आणि त्याला क्रिसेक नावाच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, आणि त्याला तिथं स्ट्रेप्टोमायसिन नावाचं सलाईन दिलं गेलं. त्यानंतर आता पाहू कुठं काय झालं. मग मोनाची वाईफ होती गोलू, गोलू केलेली होती बेंगालला. बेंगालवरून तिने मोनासाठी हेल्मेट खरेदी केलं. किती रुपयाचं? 43 रुपयाचं हेल्मेट खरेदी केलं. आणि हेल्मेटवर कसे स्पॉट होते? ब्राऊन स्पॉट होते. तर असं लक्षात ठेवा, गोलूने मोनासाठी काय खरेदी केलं? ब्राऊन स्पॉटचं हेल्मेट खरेदी केलं बेंगालवरून 43 रुपयाला. तर ब्राऊन स्पॉट क्लिअर झाला. त्यानंतर आहे शीत ब्लाइट, शीत ब्लाइट. त्यानंतर काय झालं? गोलू घरी आली, मग ती कुठं गेली? शेतात गेली, शेतात गेली, आणि ती पण ब्लाइट झाली, आंधळी झाली ती पण, आंधळी झाली. मग तिला काय केलं? टॉनिक दिलं गेलं, टॉनिक. गोलूला टॉनिक दिलं गेलं. रायझोक्टोनिया सोलो हा कॉजल ऑर्गॅनिझम आहे. तर तिला मग रायझोक्टोनियामधला फक्त टोनिया लक्षात ठेवा, टॉनिक, टॉनिक दिलं गेलं तिला. मग त्यानंतर मग गोलूच्या मनात विचार यायला लागले, आपल्याला तर इथं, म्हणजे मी तर इयरमधून प्रवास करायचं स्वप्न पाहिलं होतं, पण मला इथं उष्ट खावं लागतं आहे. माझे मोनासोबत लग्न करून डिसिजन फॉल्स, म्हणजे चुकीचे तर नाही झाले, म्हणजे काय फॉल्स मट, उष्ट, उष्ट लक्षात ठेवायचं, उष्ट. पूर्ण लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त आपल्याला काय करायचं आहे एमसीआरमध्ये, फक्त ऑप्शन क्लिक करायचं आहे. मग उष्ट शब्द लक्षात ठेवा, आणि त्यानंतर इयरबॉर्न. फॉल्स मट कसा आहे? इयरबॉर्न डिसीज आहे. फॉल्स मट, इयरबॉर्न. त्यानंतर आहे उद्बत्ता डिसीज. माता गोलू घरी आली, तिने उद्बत्ती लावली, पण तिची उद्बत्ती काय झाली? फेल झाली, फेल झाली तिची उद्बत्ती. मग उद्बत्ता डिसीजचा कॉजल ऑर्गॅनिझम आहे इफेलिस ओरायझी. त्यानंतर स्टॅग बर्न डिसीज वापरायचं. आता इथं बर्न झालं, मग काय झालं? गोलूने उद्बत्ती लावली होती, मग बर्न, पूर्ण घरच जळायला लागलं, पूर्ण घर जळायला लागलं, म्हणजे त्री आणि तिन्ही कोपऱ्यामध्ये, तिन्ही कोपऱ्यामध्ये पेट लागला, पेट, पेट घेतला, पेट घेतला, असं लक्षात ठेवा. आणि पूर्ण घरून, घर जळून गेलं. आता बर्न व्हायला लागलं पूर्ण घर, तिन्ही कोपरे, तिन्ही कोपरे. त्यानंतर पेट घेतला तिथं, त्री लक्षात ठेवा, त्रीने एकच आहे डाईसमध्ये, लक्षात ठेवा. स्टॅग बर्न डिसीज. त्यानंतर एक कर्नल स्पॉट. आता गोलू, गोलू होती तिचा जो सासरा असतो, म्हणजे मोनाचा वडील, मग तो काय होता? कर्नल होता, कर्नल. आता कर्नल कसे असतात? सगळे टॉल असतात, टॉल, टॉल शब्द लक्षात ठेवा.
कर्नल म्हणजे आर्मीचा प्रमुख असतो, म्हणजे तो टॉल असतो. टॉल लक्षात ठेवा, कर्नल्स मट ऑफ राईस टॉल, टिलेटिया असं लक्षात ठेवा, टॉल लक्षात ठेवा. त्यानंतर आहे राईस टुंग्रो हेरस. हां, आता राईस टुंग्रो हेरस हा एकदम सोपा आहे. राईस टुंग्रो डिसीज इज कॉजल ऑर्गॅनिझम काय? राईस टुंग्रो डिसीज व्हायरस. आणि त्याचा व्हेक्टर काय? जी एल एच, म्हणजे काय? ग्रीन लीफ ऑफर, हे लक्षात ठेवा. ग्रीन लीफ ऑफर हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्यानंतर आहे ग्रासी स्टंट डिसीज. ग्रासी स्टंट, मग याचं पण कॉजल ऑर्गॅनिझम तेच आहे, फक्त व्हायरस नाव लावायचं आहे, द व्हायरस. आणि त्याचा व्हेक्टर काय? ब्राऊन लीफ हॉप, ब्राऊन प्लांट हॉपर. आता इथं बघा, इथं ब्राऊन प्लांट हॉपर आहे, इथं ब्राऊन प्लांट हॉपर आहे, आणि इथं काय होतं? ग्रीन लीफ हॉपर होतं. मग याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं आपलं. ग्रीन लीफ हॉपर आणि ब्राऊन प्लांट हॉपर. मग जर ग्रीन शब्द आला तर टुंग्रो डिसीज, आणि ब्राऊन शब्द आला तर ग्रासी स्टंट. त्यानंतर शेवटचा म्हणजे सगळ्यांना आवडता खैरा डिसीज. खैरा डिसीज झिंकच्या डिफिशियन्सीमुळे होतो. सगळ्यात महत्त्वाचं हे सगळ्यांना माहिती आहे, पण तो सीडलिंग स्टेजलाच होतो, फक्त सीडलिंग स्टेजला होतो. आणि 30% रिडक्शन, ईल्ड रिडक्शन होतं याच्यामुळे 30%, हे पण लक्षात ठेवा. आणि खैरा डिसीज सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या सायंटिस्टने दिला? वायलने. कुठं दिला? पंतनगरमध्ये दिला. आता इथं पंतनगर नाव आलं म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे फर्स्ट युनिव्हर्सिटी कोणती आहे, पंतनगर, जी बी पंत युनिव्हर्सिटी. आणि किती साली आली ती? 1960 साली आली, हे पण लक्षात ठेवा. आता 1960 साली जी बी पंत युनिव्हर्सिटी आली, मग तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं एम पी के व्ही किती साली आली? तर एम पी के व्ही युनिव्हर्सिटी स्टार्टेड 1968, म्हणजे 1968 साली एम पी के व्ही युनिव्हर्सिटी स्टार्ट झाली. तर लक्षात ठेवा. आता बघा, आपण जे गोलू आणि मोना यूज केलं होतं जे कॅरेक्टर, ते ऑलरेडी म्हणजे एका फिल्मचा कॅरेक्टर आहे. हा आहे आपला मोना आणि हा आहे आपली गोलू. लक्षात ठेवा राईसचे डिसीज या पद्धतीने. आणि आणखी एकदा बघा, म्हणजे एक दोन वेळा पाहिलं तर तुमचं एकदम तोंडी पाठवून जाईल. चल, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.